घटना जालन्यातील अंकुशनगर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. माणिक मुळे असे त्या खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. माणिक मुळे यांच्या डोक्यात घाव करून त्यांचा खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.